महान करा आणि बेल उदगीर विकासाचे उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळण्याची केली मागणी उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील शेतकरी वीरभद्र गंगाधर शेरे यांच्या शेतातील सोयाबीनची ची बनीम अज्ञात इस्मानित जाळून टाकली त्याचे जवळपास तीन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी म्हणून बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून उपजिल्हा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं अतिवृष्टी व अवर्षण यांच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी शेतात राबराब राबवून सोयाबीनची एक एक शेंग वेचून जमा करून सोयाबीनची बनीम घातली रास करण्या अगोदरच अज्ञात इस्मानी ही बनीम जाळून टाकली चाकूर अहमदपूर उदगीर तालुक्यात अशाच घटना घडल्या जाळून नुकसान करणारे हे नीच कृत्य मानवजातीला काळीमा फासणार आहे याबाबत शासनाने कठोर पावले उचलावीत हालाकीचं जीवन जगत असलेल्या शेतकऱ्यास झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी यास्तव नुकसानग्रस्त शेतकरी सदैव शासन दरबारी न्याय मागत असतो याला शासनाकडून प्रतिसाद मिळावा त्याचाच एक भाग म्हणून बहुजन विकास अभियानाच्या वतीनं निवेदनाद्वारे मदतीची मागणी केली आहे मान्य उपजाधिक साहेबांना मागणी केली आहे मुख्यमंत्री साहेबांना मागणी केली आहे शेतकऱ्याच्या प्रकार जो घडत आहे महाराष्ट्रामध्ये तो प्रकार निंदनीय आहे पै जमा करायचा एक एक शेंग जमा करायची आणि राशीसाठी ठेवलेली बनिम शेतकऱ्याच्या अचानक लोक जाळत आहेत माशीच्या अशा बनिमी जाळल्या गेल्या आहेत त्यांना मदत मिळावी अशी मागणी आम्ही आज मान्य उपजाधिक साहेबांना केली आहे कालपुरा पुरा नागलगावची बनीम जाळण्यात आली विलाब शेरेवामा यांची बनीम तीन चार लाखाची बनीम त्यांनी जमा करून ठेवलेली बनीम ती जाळण्यात आली अगोदर शेतकरी विविध संकटातून ग्रासला आहे निसर्गांड ज्यावर अन्याय केला असताना विक्रतबद्दीचे लोकसुद्धा देखील त्यावर अन्याय कर करत आहेत दुश्मनी काढतायत दुश्मनी करायच्या असेल कर तर माणसावर करा पिकाने काय केलं आहे मात्र पिकाचं सुद्धा शेत नुसकानं शेतकऱ्याचं केलं जात आहे आणि अशा शेतकऱ्यांना एक वेगळी समिती नेमून चौकशी करून त्यांना तीन चार लाखाचं जो निष्काळ जे झालेलं आहे ते नुकसान मिळावं अशी मागणी आम्ही आज मान्य उपजाधिकाऱ्यांनी केले मान्य मुख्यमंत्र्यांकडे केलेले कारण शेतकरी आज पूर्णतः धस्तावला आहे एक एक शेंग जमा करायचं आणि रास करताना असं तोंडाला काय असलेला तोंडाला जाऊन टाकायचं असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्यांना नुसार मागणी आम्ही केलेली आहे आणि ती मागणी आमची मान्य व्हावी अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांनी केली आहे जर मागणी मान्य नाही झाली तर बहुजन विकास आघाडी करणार आहे महानकर लातूरहून सतीश चंदे